त्यांनी मला जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी आभार मानलेले आहेत. आता याच्यापुढे राजकीय मतभेद दोन परिपक्व माणसांमध्ये होऊ शकतात, बरं, त्याच्यानुसार आपण वागावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि कार्यपद्धतीबद्दलचे मतभेद असतील तर ते समजून घेतील असं मला वाटतं. ते काय उद्या त्यांची कार्यपद्धती अजून बदलली काही तर स्वागतच आहे ना, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा जो माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मान आहे तो कायम माझ्याकडून ठेवला जाणार, त्याच्यात कधीच अंतर येणार नाही. 2002 मी आमदार झाले तेव्हापासून 2014 म्हणजे 12 वर्ष आम्ही विरोधी पक्षात काम केलं, तेव्हा नाही आम्ही सोडलं पक्ष तो सत्तेसाठी. एकनाथ शिंदे सोबत आहे, तुम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेक मेसेज असे फिरले की उद्धव साहेब निलमताईं सरकार देखील अन्याय आमच्यावर करा. नाही नाही, ते आता कसं आहे माहिती आहे का, त्यांना असं म्हणायला कोणीतरी लिहून दिलं व्यवस्थित, त्याप्रमाणे त्यांनी ते म्हणत असताना सालंसुद्धा चुकवली आहेत. कुठल्या साली मी उपनेता झाले ते साल चुकीचं, कुठल्या साली मी प्रवक्ता झाले ते साल चुकीचं. त्यामुळे त्यांची भावना अशी आहे, भावना त्यांची जी आहे ना ते त्यांच्याबद्दल मी सन्मान करते त्यांच्या भावनेचा आणि त्यांचा आदर करावा उद्धव साहेबांनी त्यांच्या भावनेचा, त्यांनाही पदं द्यावीत असं माझं मत आहे. त्यांनी उलट त्यांना खूप चांगलं रिवॉर्ड दिलं पाहिजे साहेबांनी की ताईंच्याबद्दल विरुद्ध लिहिलं तर त्यांना पद मिळणार असेल तर मी म्हणेल अजून बिचारांनो लिहा विरुद्ध, त्यातून तरी तुमची प्रगती होईल, काही बिघडत नाही. सगळे माझेच आहेत ते लोक, मला अजिबात राग नाही त्यांचा. अच्छा, पण जेव्हा हा निर्णय तुम्ही घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंना काही कळवलं, तुमच्याकडनं काही कम्युनिकेट झालं होतं की त्यांना देखील तुम्ही गेल्यानंतरच कळवलं? नाही नाही, या गोष्टी असं मी जाहीर सांगणं काही योग्य नाही आहे, दोन व्यक्तींमधल्या खाजगी गोष्टी असतात ना, त्यामुळे त्याच्यावरती मी कसं भाष्य करणार. कारण त्यांनी पण थेट तुमच्यावर काही भाष्य नाही केलेलं, हे काय नक्की काय आहे, तर तुम्हाला काय दिसतंय त्यांनी काय भाष्य केलं मध्ये विरोधात ते पण पाहिले पाहिले ते, पण असं थेट काही जसं एकनाथ शिंदेबद्दल बोलतात किंवा इतरांबद्दल बोलतात तसं तुमच्याबद्दल एक तो काय एक पातळी त्यांनी ठेवली. मी त्यांना त्यांच्याबद्दल तर आभार मानले की बाबा माझं पत्रक जे आहे त्याच्यातही म्हटलेलं आहे त्यांनी, त्यांनी मला जे सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मी आभार मानलेले आहेत. आता याच्यापुढे राजकीय मतभेद दोन परिपक्व माणसांमध्ये होऊ शकतात, त्याच्यानुसार आपण वागावं अशी माझी अपेक्षा आहे. मला वैयक्तिक रागलोक काहीच नाही आहे, मी जी ती वैचारिक भूमिका स्पष्ट केलेली आणि कार्यपद्धतीबद्दलचे मतभेद असतील तर ते समजून घेतील असं मला वाटतं. ते काय उद्या त्यांची कार्यपद्धती अजून बदलली काही तर स्वागतच आहे ना, चांगली गोष्ट आहे. ते जेव्हा विधान तुम्ही पक्ष बदलल्यानंतर जे तेव्हा जे विधान परिषद तेव्हा आले तेव्हा तुमचं आणि त्यांचं काही संभाषण झालं काही? नाही, मी चेअरवर होते आणि ते खाली बसलेले होते, त्यामुळे संभाषणाचा प्रश्न नाही. त्यांनी आलेल्या त्या ठिकाणी सभापतींना जसं वंदन करतात तसं नमस्कार केला, मी नमस्कार केला. त्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केली असती तर मी एखाद्या नियमात बसत असतं तर बोलायला दिलं असतं की त्यांना भाषण करायचं असतं आणि तसं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं असतं तेही ते करू शकले असते. त्यामुळे सभागृहाचे जे नियम आहेत आणि त्यांचा जो माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मान आहे तो कायम माझ्याकडून ठेवला जाणार, त्याच्यात कधीच अंतर येणार नाही. तुमची जी वाटचाल राहिली ती अनेकदा भूमिका बदलणार राहिली, म्हणजे रिडर्स प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या निलमताई तर ते आता भगवा हाती घेतलेल्या निलमताई आता थेट भाजपशी, म्हणजे आधी पण भाजपसोबतच होता पण काय त्या एकदम उजव्या विचारसरणीशी हात मिळवणी करणाऱ्या निलमताई, तर काय नक्की असं स्थित्यंतर का घडत गेली सगळी, अनेकांना प्रश्न. मुळामध्ये मी सांगितलं द्विध्रुवीकरणामध्ये त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान हे सगळेजण समता पक्ष, जनता दल यू हे सगळे NDA होते, त्यामुळे मीसुद्धा विचार करत होते की आपणसुद्धा एक घटक म्हणून आपण त्यांच्यामार्फत जावं का NDA, पण तसं करण्याच्याऐवजी शिवसेना मराठी लोकांचा पक्ष आहे, उद्धवजी ठाकरे यांची सकारात्मक भूमिका आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणतात तू पाहिजे ते येऊन काम कर, महिला धोरणावरती तुला काम करायला संधी आहे, अशा वेळेला प्रबोधनकारी हिंदुत्वाची जी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती तीच इथे सुद्धा भूमिका आहे, मग त्याच्यात असा काय बदल झाला आहे? मी कुठल्याही गोष्टीचं चुकीचं समर्थनच केलेलं नाही आहे आणि हे जे वातावरण सगळं केलं आहे की बदलली भूमिका बदलली भूमिका, म्हणजे एक माणूस जसं एका जातीत जन्मला तर ते कर्मठपणे त्याच्यातच तो ती जात स्वीकारून मेला पाहिजे, अशा काहीतरी ज्या भूमिका असतात तसं आपण सनातन प्रवृत्तीचे लोक नाही आहोत, त्यामुळे विचार परिवर्तनही असू शकतात. एखादी गोष्ट चुकीची वाटली तर भूमिका बदलू शकते, किंबहुना मी तर असं म्हणते सर्वच समाजाचं द्विध्रुवीकरण झालेलं आहे, निम्मे लोक या बाजूने आहेत निम्मे लोक त्या बाजूने, त्यात नॉन कमिटेड वोटर जो आहे जो कुठेच नाही आहे तो मतदानाच्या बद्दलच निराश आहे, म्हणजे उलट त्याला राजकीय दृष्ट्या जागृत कसं करायचं हा आजच्या घडीला प्रश्न आहे. बरोबर. दुसरा महत्वाचा भाग की बरेच एक फक्त थोडं तुम्हाला थांबवतो, ध्रुवीकरण म्हणताना तुमच्या डोळ्यासमोर नक्की काय आहे, म्हणजे हिंदू मुस्लिम असंच अनेकदा समजतात तर तुम्हाला पण तोच अर्थ अपेक्षित आहे का? मी म्हणते त्यावेळेला राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये ती धर्मावर आधारित नाही आहे, राष्ट्रहिताला प्राधान्य देणारं जे राष्ट्रीयत्व आहे, मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल का ख्रिश्चन असतील, त्या सगळ्यांच्याबद्दलची व्यापक हिंदुत्वाची भूमिका आहे. एक
दुसरी प्रबोधनकारी हिंदुत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आहे. आणि मुळामध्ये प्रबोधनकारी हिंदुत्व जे आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये मग बाळासाहेब ठाकरे तर म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना हातात घेऊन शपथ घ्या, कोर्टामध्ये तुम्हाला कशाला ईश्वराची शपथ पाहिजे. त्यामुळे माझी जी भूमिका आहे त्याच्यात मला एक आश्चर्य काय वाटतं, मला काय वाटतंय माहितीये का, की जुने जे लोक आहेत ते सगळेजण एकदम म्हणायला लागले आमच्यापासून बदलला गेला, आमच्यापासून बदल. अरे ज्यावेळेला युवक क्रांती दल मी सोडलं त्यावेळेला मी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं रजिस्टरमध्ये की तुम्ही बैठका 7-7, 8-8 तास घेता तर एक महिला जी माता आहे जिला मूल सांभाळावं लागतं, जिला दवाखाना सांभाळावं लागतो, अशी कार्यकर्ता 8-8 तास कशी बैठकीला बसू शकते. तर तुम्ही कृतीशी जोड असलेल्या बैठका अल्पकालीन ठेवा तर तुमच्यामध्ये महिलासुद्धा काम करू शकतील. ज्यावेळेला क्रांतिकारी महिला संघटना मी काढली त्यावेळेला त्या संघटनेतले लोक म्हणाले का युवक क्रांती दल असताना क्रांतिकारी महिला संघटना पाहिजेच कशाला, हा मतभेद होता तिथे. त्यानंतर मी भारिपमध्ये गेले आणि काम करत होते, आम्हाला असं वाटतं की आंबेडकरांमुळे बाबासाहेबांमुळे मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला आणि त्याचबरोबर हिंदू कोड बिलसाठी त्यांनी राजीनामा दिला. इथे हिंदू कोड बिल, समान नागरी कायदा, ते सूत्र आहे. या महिलांना बरोबर घेऊन काम करत असताना खूपशा महिला अशा होत्या की ज्या कुठल्याच पक्षात नाही आहेत त्यामुळे त्या कुणाची आघाडी होऊ शकत नव्हत्या, पण त्यांच्यासाठी धोरणात्मक विषय बदलण्यासाठी म्हणून आपल्याला सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांच्याबरोबर काम करणं क्रमप्राप्त होतं की जे महिला आयोगामार्फत किंवा चव्हाण सेंटरला शरद पवार साहेबांच्या बरोबर आम्ही काम करत होतो. आणि त्याच मुद्द्यांवरती ज्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की आम्हाला असं सांगायचं आहे बरं का, तू तर लहान असशील त्यावेळेला, की यांचं गव्हर्नमेंट आलं शिवशाहीचं की बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलून मनुस्मृतीची घटना आणणार आहेत. पण 95 साली तर माझ्या लक्षात आलं काहीच तसं झालेलं नाही. 95 गेलं, 96 गेलं, 97 गेलं, उलट मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे यांच्याशी जोडले जात होते. त्यामुळे 98 साली द्विध्रुवीकरण जे तुम्ही म्हणताय ते द्विध्रुवीकरण म्हणजे दोन केंद्र, एक बिगर काँग्रेसिझमचं डॉक्टर राम मनोहर लोहियांनी सांगितलेल्या भूमिकेचं राजकारण आणि एक जे आहे की ज्याच्यामध्ये आता मोदी ज्याचं नेतृत्व करत आहेत नरेंद्र मोदी, की ज्यामध्ये एक उजवी आणि डावी अशा पद्धतीचं थोडंसं म्हणताना तुम्ही उजवी डावी म्हणू शकता, पण आपण त्याला म्हणू शकतो की एक बहुपक्षीय आहे दोन्ही. आणि बहुपक्षांच्या मध्ये मग CRC असेल किंवा वेगवेगळे विषय असतील त्याच्यामध्ये त्यांचे मतभेद आहेत. मी तुला साधं सांगते, समान नागरी कायद्याच्या संदर्भात ज्यांचं समर्थन आहे ते एक आहेत आणि समान नागरी कायद्याला समोरून किंवा आडपडद्यांनी विरोध असणारे लोक, या बाबतीतलं ध्रुवीकरण आहेच ना झालेलं. बरोबर, अच्छा, त्या पद्धतीने तुम्ही तो विचार करता. अगदी मोदींचा दौरा जरी झाला अमेरिकेचा तर काही लोक म्हणतात की त्याच्यामुळे फायदा झाला भारतीय लोकांना, उत्साह वाढला. काही लोक म्हणतात ते जाऊन काय भाषण करून येतात त्यात आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. आता त्याच्यामुळे हे प्रत्येक बाबतीतलं जे राजकीय मत परिवर्तन आहे त्याच्यामध्ये दोन मोठे समूह तयार झालेत, त्या दृष्टीने मी द्विध्रुवीकरण म्हणते. आणि जेव्हा द्विध्रुवीकरण होतं तेव्हा त्याच्यामधले छोटे छोटे जे लोक असतात त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षाबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं, अन्यथा त्यांना काही स्थान राहत नाही. पण त्याला अपवाद झाला आपचा की काही प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये आपने त्या दोघांच्या मधून सुद्धा मार्ग काढला, जागा मिळवली. आपण जेव्हा एखाद्याशी भूमिका तुम्ही ध्रुवीकरणाच्या ज्या बाजूला जाता तर तेव्हा अनेकदा असं होतं की जिकडे सत्ता आहे तिकडेच जातात लोक. मग हे असं कसं काय, जी भूमिका बदलायची असेल तर सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेचं पट टिकवण्यासाठीच होते, तर हे कसं काय, म्हणजे असा हा योगायोग समजायचा का? योगायोग कुठला आला, उलट माझा जन्म जो आहे तो विरोधी पक्षासाठीच झाला आहे असं मी म्हणेन. कारण 2002 मी आमदार झाले तेव्हापासून 2014 म्हणजे 12 आम्ही विरोधी पक्षात काम केलं. तेव्हा नाही आम्ही सोडला पक्ष तो सत्तेसाठी. आम्ही शिवसेनेची बाजू लढवत होतो विरोधी पक्षात असलो तर आणि आनंदाने लढवत होतो. आम्हाला नाही असं वाटलं की बाबा ताबडतोब आपण म्हणजे मंत्रीपदच आली तरीसुद्धा आम्ही त्याच्यापासून लांब राहिलो तरी आम्ही बाजूला राहिलो. त्याच्यामुळे आता सत्तेत आहे ते जे आहे ते, पण मुळामध्ये सत्तेत सत्ता हे विकासाचं साधन आहे, सत्ता हे साध्य नाही आहे. त्यामुळे विकासाचं साधन म्हणून जर का केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये चांगलं काम जे करत असतील त्यांच्याबरोबर काम करून सामान्य लोकांना फायदा करून देणं, आता जसं शासन आपल्या दारीसारखा उपक्रम ते राबवत आहेत, चांगली गोष्ट आहे. लोकांपर्यंत योजना पोचल्याच पाहिजेत असं मला वाटतं.